नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचे स्वागत करतो भारतीय बाजार भाव यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, असेच कापूस बाजार भाव विशेष अपडेट जाणून घेण्यासाठी। चला तर आपण आता जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळालेला आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मागील हंगामामध्ये इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला होता। मागील हंगामाचा प्रतिदर हा 14,000 रुपयेपर्यंत पोहोचला होता, त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून आहे। असेच असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल हा 10,000 रुपयेपासून मिळालेला भाव आहे। यावर्षी हरियाणामध्ये राज्यातील पालवाल या जिल्ह्यात हंगामातील नवीन कापसाची आवक सुरू झाली। इथे कापसाला 10,000 रुपयांचा दर मिळाला आहे। हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागातही सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल, यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे। यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजार कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा आणि संभाव उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे कापसाला चांगला भाव मिळू शकतो। तर बघूया आपण कुठल्या याच्यामध्ये राज्यामध्ये कापसाला भाव मिळालेला आहे। कापूस माध्यम गाडीदुळर 10,230 रुपये, आंध्र प्रदेश इथं सरासरी 10,230 रुपयाचा प्रति क्विंटलचा भाव आहे। आणि कापूस मध्यम नरसराव पेठ 10,320 रुपये, इथं कालच्या तुलनेत 300 रुपयांना वाढ बघायला मिळत आहे मित्रांनो। आणि इथं सर्वसाधारण दर आहे 10,320 रुपये, राज्य आंध्र प्रदेश। तर मित्रांनो, हे ते कापूस बाजारभावाविषयी अपडेट। धन्यवाद।